होती। बॉलिवूडमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारून आपला खास प्रेक्षक वर्ग निर्माण करणारा अभिनेता म्हणून परेश रावल यांना ओळखले जाते। त्यांनी आतापर्यंत कॉमेडी खलनायक अशा भूमिका साकारल्या आहेत। परेश रावल यांनी प्रचंड मेहनत करून स्वतःच्या हिमतीवर बॉलिवूडमध्ये त्यांचे खास स्थान निर्माण करत यश संपादन केले आहे। अभिनयाबरोबरच परेश रावल हे राजकारण आणि समाजकारणातही सक्रिय आहेत। प्रियदर्शन दिग्दर्शित हेराफेरी हा चित्रपट 2020 प्रदर्शित झाला होता। या कॉमेडी चित्रपटाने प्रेक्षकांना खळखळून हसवले होते। बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने दमदार कमाई केली होती। या चित्रपटात अभिनेते परेश रावल यांनी बाबूराव ही मराठमोळ्या मालकाची भूमिका साकारली होती। त्यांच्या घरात अक्षय कुमार आणि सुनील शेट्टी हे भाड्याने राहत असतात। परेशजींनी साकारलेला हा बाबूराव सगळ्यांच्या मनात घर करून आहे। त्यांची ही भूमिका एवढी गाजली होती की त्यांचे बाबूरावचे डायलॉग ही फेमस झाले होते। हेराफेरी या सिनेमाचा हा दुसरा भाग म्हणजे फिर हेराफेरी। या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले होते। प्रेक्षकांचे निकळ मनोरंजन करण्यात हा चित्रपट यशस्वी ठरला होता। हेराफेरीप्रमाणेच या चित्रपटात ही अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टी धमाल उडून दिली होती। साऊथचा गाजलेला सिनेमा चंद्रमुखी या चित्रपटाचा हा हिंदी रिमेक सिनेमा आहे। बुलबुलहे या चित्रपटात 2007 सुरू झाला। या हिंदी सिनेमात अभिनेता अक्षय कुमार, विद्या बालन, परेश रावल, राजपाल यादव इत्यादी कलाकारांचा प्रमुख भूमिका होत्या। परेश रावल यांनी सिनेमात बटुक शंकर ही भूमिका साकारली होती। परेश रावल यांचा जन्म 30 मे 1950 मुंबई येथे झाला। 2014 पद्मश्री नॅशनल फिल्म अवॉर्ड सन्मान पुरस्कार मिळाला। परेश रावल यांचे हिंदी चित्रपट हंगामा, फिर हेराफेरी, गोलमाल, भूल भुलैया अशा बऱ्याच हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।